नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडी जर्नलच्या न्यूजपेपर पेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअप सुरुवात करूया लोकसत्ता सोबत बाजारावर झाकोळ ही आज दोघसत्ताची हेडलाईन आहे गेल्या काही महिन्यांमध्ये आठवड्याची सुरुवात ही भांडवली बाजारासाठी कशी घातक ठरतीये त्याची प्रचिती काल सुद्धा परत एकदा आली काल शेअर निर्देशकांच्या एक हजार सातशे सत्तेचाळीस अंशा आउशा, अंशांची भीतीदायक घसरण झाली आणि युक्रेन रशियातील वाढता युद्धजन्य तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पिंपामागे पंच्याण्णव डॉलरवर गेलेले खनिज तला तेलाचे दर ही या पडझडीची कारणं ठरली याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आणि काय धास्ती आहे हे चिंतेचं कारण का आहे पुढं काय अपेक्षित आहे ह्या सर्वाबद्दलचा हा रिपोर्ट सविस्तर जो आहे तो आज लोकसत्ताच्या पानेकचा मुख्य रिपोर्ट आहे कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण जे सुरू आहे तर त्याविषयीची एक सुनावणी काल झाली कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये तर त्यामध्ये हिजाब वापरण्याच्या समर्थनासाठी राज्य सरकारच्या आदेशाला न्यायालयात ज्या याचिकाकर्त्या मुलींनी आवाहन आव आव्हान दिलेलं आहे तर त्यांनी गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती उच्च न्यायालयाला केलेली आहे त्याबद्दलची बातमी आज लोकसत्ताच्या पान एकवर आलेली आहे काल देशातल्या तीन राज्यांमध्ये मतदान होतं सध्या ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत तर त्यापैकी तीन राज्यांमध्ये काल मतदान झालं यापैकी गोवा आणि उत्तराखंडमध्ये त्या राज्य त्या 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 राज्यामधल्या सर्व सीटसाठीचं मतदान झालं तर उत्तर प्रदेशमधल्या पंचावन्न सीटसाठी काल मतदान घेण्यात आलं यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये साठ पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालं गोव्यामध्ये अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं तर उत्तराखंडमध्ये प पासष्ट पूर्णांक एक टक्के मतदान झालं त्याबद्दलची बातमी आणि प्रत्येक राज्यामधलं संक्षिप्त अहवाल की कसं काय काय झालं हे आज आहे मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या महानगरांमध्ये दस्त खरेदी गहाणखत व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात कोरोना काळात एक टक्का देण्यात आली होती त्याची मुदत आता एकतीस मार्चला आहे ती वाढवण्याबाबत सरकारनं अजूनपर्यंत निर्णय न घेतल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे लोकसत्ताच्या पानेकला आज भरपूर महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत पानेकच्या अँकरला जी बातमी आहे ती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरला भेट दिली तर त्याबद्दलची बातमी आहे जुन्या झालेल्या आणि कोळसाधारित प्रदूषणकारी विद्युत निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाचा वापर टप्प्याटप्प्यानं कमी कसा करता येईल यासाठी सर्वंकष अभ्यास करता येईल अशी घोषणा काल ठाकरे यांनी केली आदित्य ठाकरे यांनी केली नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरातील नुकत्याच बंद करण्यात आलेल्या नांदगाव फ्लाय ॲश पॉन्डला त्यांनी सोमवारी भेट दिली आणि त्यावेळेस ते बोलत होते रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात सरासरीपेक्षा बत्तीस टक्के घट झाल्याची बातमी आज सौरभ कुलश्रेष्ठ यांनी लोकसत्तासाठी दिलेली आहे राज्यातील ज्वारी हे रब्बी हम हंगामातलं महत्त्वाचं पीक आहे आणि कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्या रीतीने येणारं म्हणून हे पीक पर्जन्य छायेतल्या प्रदेशातील सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात शेतकरी पूर्वी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घ्यायचे मात्र गेल्या दोन तीन वर्षात राज्यातील ज्वारीचं क्षेत्र हे सरासरीपेक्षा सहा लाख हेक्टरनी म्हणजे बत्तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तीन लाख हेक्टरनी म्हणजे पंधरा टक्क्यांनी रब्बी ज्वारीचं क्षेत्र जे ज्वारी आहे तर ते घटलेलं आहे त्याऐवजी कांदा गहू आणि हरभरा या जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळले आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकशे चौतीसहून अधिक जागा स्वबळावर जिंकण्याचं लक्ष भाजपने निश्चित केलेलं आहे हे भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सोमवारी इंडियन एक्सप्रेस आयडिया एक्सचेंजमध्ये सांगितलं त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट जो आहे तो आज लोकसत्ताने घेतलेला आहे ओव्हरऑलच यावेळेस पहिल्यांदाच अनेक वर्षातनं भाजप जे आहे तर ते शिवसेनेशिवाय बी एम सीची निवडणूक लढत आहे महाविकास आघाडी झाल्यानंतर शिवसेना भाजपची राज्यात युती तुटल्यानंतर बी एम सीमध्ये ती कायम होती मात्र यावेळेस आता जी निवडणूक होणार आहे मुंबई महानगरपालिकेची तर त्याच्यासाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत आणि ते सगळ्या जागा जिंकतील असा विश्वास ते वेळोवेळी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत तीन मार्च ते दहा मार्च या कालावधीत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे पिफ जो आहे तर तो प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दुहेरी पद्धतीत होणार आहे पुण्यात आणि या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जी नोंदणी प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे हा जो आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे यावर्षीचा तर तो ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार आहे हा झाला आजचा लोकसत्ता यापुढचा पेपर आहे द हिंदू काल जे मतदान झालं तीन राज्यांमध्ये तर त्याबद्दलची बातमी अर्थातच आज द हिंदूच्या पानेकची मुख्य बातमी आहे यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की उत्तराखंड आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये मतदानाचा मतदानाची टक्केवारी जी आहे ती गेल्या वेळेच्या तुलनेपेक्षा यावेळेस बरीच घसरलेली आहे आणि ओवरऑलच ह्या तिन्ही राज्यांमध्ये मिळून एकशे पासष्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीजमध्ये एकशे पासष्ट मतदारसंघांमध्ये दोन पूर्णांक पंच्याण्णव कोटी वोटर्सनी मतदान केलेलं आहे ओव्हरऑलच गोवा गोव्यामध्ये यावेळेस मतदान थोडंसं कमी होईल की काय असं स्पेक्युलेशन केलं जात होतं इनफॅक्ट गोव्या गोवा गोव्यामधली राजकीय परिस्थिती सध्या बघता आणि ज्या ज्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जेवढे पक्ष आहेत आणि ओव्हरऑल सर्व पक्षांचं काम किंवा त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनात जी सध्या भूमिका आहे तर हे सगळं सगळं बघता यावेळेस गोवा इलेक्शनमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होणार आहे की काय असं सुद्धा व्यक्त केलं जाते इंडिजर्नलने सुद्धा गोव्यात जाऊन गोवा इलेक्शनची बऱ्यापैकी कवरेज केलेली आहे अनेक इंटरव्ह्यू त्याबद्दल पब्लिश केलेली आहेत आमच्या इंडिर्नल याच नावाने असलेल्या युट्यूब चॅनल वर तुम्ही ते सर्व पाहू शकता कालच आपण एक बातमी बघितली होती तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी असं म्हटलं होतं की ममता बॅनर्जी यांच्याशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचं नुकतंच बोलणं झालेलं आहे आणि लवकरच एक एन सोडून बाकी पक्षांचे सरकार जिकडं जिकडं आहेत ज्या ज्या राज्यांमध्ये आहेत एन जे पक्ष आहेत आणि भाजप सोडून इतर जे विरोधी पक्षांचं पक्षांची सरकार जिकडे जिकडे आहेत आणि मुख्यमंत्री जिथं जिथं आहेत तर ते सर्व लवकरच भेटणार आहेत एक बैठक घेणार आहेत तर याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नुकतंच असं म्हटलेलं आहे सर्व पॉलिटिकल प्लेयर्सना सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की जर तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवता तर तुम्ही या बैठकीला या आणि तर तुम्ही भाजपविरुद्ध एकत्र या शिवसहाय सिंग यांनी कोलकातावरून आज ही बातमी केली आहे ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एकमेकांवर जी टोलेबाजी चालू असते आरोप प्रत्यारोप चालू असतो तर ते आपण कायमच बघतच असतो नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये कॅम्पेनिंगच्या दरम्यान बोलत असताना मोदी यांनी असं म्हटलेलं आहे की एका बाजूला ममता बॅनर्जी स्वतःला हा आणि स्वतःच्या पक्षाला सेक्युलर म्हणवतात तर दुसरीकडे मात्र त्यांनी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो आहे तर त्यांच्याबरोबर युती केलेली आहे गोव्यातली हिंदू मतं मिळवण्यासाठी मग याला कसं काय सेक्युलर म्हणता येईल असा प्रश्न मोदींनी विचारलेला आहे उमर रशीद यांनी वरून ही बातमी केली आहे सुंदर बरीक यांनी भुवनेश्वर वरून एक अतिशय वेगळी अशी बातमी आज दिलेली आहे साठीतल्या ओडिशा साठीतल्या एका व्यक्तीने साठीच्या दरम्यानच्या वयाच्या एका व्यक्तीनं जो स्वतःला डॉक्टर असं म्हणवतो तर त्याने जवळपास चौदा महिलांची लग्न केलं आणि ह्या चौदाही महिलांकडनं त्याने करोडो रुपये लुटले असल्याची बातमी ही आज आलेली आहे सध्या पोलीस जे आहेत ते या व्यक्तीच्या मागावर आहेत बऱ्याच महिलांनी त्याच्याविरुद्ध कंप्लेन केल्यानंतर आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरच्या या चौदा महिला आहेत तर ह्या कंप्लेंट्स आल्यानंतर ही व्यक्ती ह्या व्यक्तीचं जे जे काम आहे हे जे सगळं करणं आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि आता त्याच्या मागावर पोलीस आहेत वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पंजाबला शेड्युल्ड कास्टमध्ये येणारे पहिले मुख्यमंत्री मिळाले चरणजीत सिंग चन्नी यांच्या रूपात मात्र त्याच्यानंतर आता जवळपास चार महिने झालेले आहेत पंजाबमध्ये परत इलेक्शन्स आलेले आहेत आणि एवढं सगळं असून सुद्धा शेड्युल्ड कास्टचे जे एस सी कम्युनिटीचे जे आवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा जो आवाज आहे तो अजूनपर्यंत गव्हर्मेंटपर्यंत पोहोचत नसल्याचं त्यांचं मत आहे आज विकास वसुदेवा यांनी पतियालावरनं ही बातमी दिली आहे द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आय एस कॅडर रूल्स ऑफ नाईन्टीन फिफ्टी फोरच्या रूल सिक्स वनला नुकतेच केंद्र सरकारने एक अमेंडमेंट आणली त्याच्यामध्ये एक त्यांनी दुरुस्ती आणली या दुरुस्तीनुसार केंद्र सरकार जे आहे तर ते राज्यांमध्ये जे नियुक्त केलेले आय एस ऑफिसर्स असतात त्यांना राज्यांच्या कन्सेंटशिवाय राज्यांकडून अप्रुवल घेतल्याशिवाय ते केंद्रीय स्तरावर ड्युटीसाठी केंद्रीय ऑफिसेसमध्ये ड्युटीसाठी आणू शकतात तिथं नियुक्त करू शकतात अशी दुरुस्ती ह्याच्यामधनं करण्यात आली अर्थातच राज्यांकडनं ह्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला कारण राज्यांचा असं म्हणणं होतं की एका अर्थाने राज्यांची स्वायत्तता हिरावून घेण्यासाठी सरकार जे वेगवेगळं काही काय करत आहे केंद्र सरकार त्यातलाच हा एक भाग असल्याचं सुद्धा अनेक राज्यांनी म्हटलं या सर्व पार्श्वभूमीवर के अशोक वर्धन शेट्टी आणि वी रामानी जे दोघंही माजी आय अधिकारी आहेत तर त्यांनी दोघांनीही आज द हिंदूसाठी द हिंदूच्या ऑपेड पानावर एक आर्टिकल लिहिलेलं आहे ज्याची हेडलाईन आहे इनकरेक्ट डायग्नॉसिस आणि रॉंग रेमेडी सरकार सा है कि आ, है, केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की ते यासाठी हे त्यांनी ही दुरुस्ती आणलेली आहे कारण केंद्र केंद्रीय जे ऑफिसेस से, आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस से जे आहेत तिकडे आय ए एस ऑफिसरची कमी भासती आहे आणि राज्य सरकार जी आहेत ती एका पर्टिक्युलर नंतर जी जे डेप्युटेशन करायचं असतं केंद्राकडे तर ते डेप्युटेशन राज्य सरकार करत नाही आहेत आणि त्यामुळे ही कमी भासती आहे त्यामुळे ही कमतरता जाणवती आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे मात्र या आर्टिकलनुसार केंद्र सरकार केंद्र सरकारला सेंट्रल गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये ही कमी यासाठी जाणवती आहे कारण तिकडे रिक्रूट पद्धतीने झाले पाहिजे आणि जेवढ्या वेगानं झाले पाहिजेत जेवढ्या संख्येमध्ये जे झाले पाहिजे तेवढे ते होत नसल्याचं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे हे जे प्रॉब्लेमचं डायग्नॉसिस जे आहे तर ते चुकीचं करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यासाठी काय उपाय करता येईल काय उपाययोजना करता येईल जेणेकरून राज्यांची स्वायत्तता सुद्धा जाणार नाही आणि केंद्र सरकारला सुद्धा हा प्रॉब्लेम येणार नाही तर काय काय सोल्युशन ह्याच्यावर निघू शकतं ह्याबद्दल सुद्धा ह्याच्यामध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे हा झाला आजचं द हिंदू यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो ह्याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात काही सविस्तर डिटेल्ड बातम्या असतात काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे कमेंट्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका इंडी जर्नल याच नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे वेग एक्सप्लेनर व्हिडिओज रिपोर्ट आजीज असतील इंटरव्ह्यूज असतील हे वेळोवेळी पब्लिश करत असतो आपले न्यूजपेपर पेपर राऊंडअपचे एपिसोडसुद्धा दररोज रात्री त्याच्यावर येतात त्याचप्रमाणे मघाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही नुकतीच गोवा इलेक्शनची बरीच कव्हरेज केलेली आहे त्याच्यामध्ये काही इंटरव्ह्यूज आहेत काही रिपोर्ट आजीज आहेत हे सर्व सुद्धा तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर बघता येतील तर आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी आम्ही काही नवीन व्हिडिओ टाकू तर त्याचा अपडेट तुम्हाला लगेच येईल इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲप सुद्धा आहे नावात म्हटल्याप्रमाणेच ऑडिओ कंटेंट मोठ्या प्रमाणात या ॲपवर तुम्हाला ऐकायला मिळेल जर तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोरची एक लिंक दिसेल ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप इझिली डाउनलोड करू शकता या ॲपवर काही ऑडिओ बुक्स आहेत काही ऑडिओ रिपोर्ट्स आहेत काही पॉडकास्ट आहेत काही चर्चासत्र आहेत इंटरव्ह्यूज आहेत असा बराच खजाना ह्याच्यावर आहे बरेच वेगवेगळे कार्यक्रम आहेत काही डेली कार्यक्रम आहेत काही वीकली आहेत काही दर महिन्याला येतात तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला जर आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे आता आपण बोलूया आजच्या पुढच्या पेपरकडे जो आहे लोकमत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी परीक्षेबद्दलची फक्त पेपर लीकच नाही तर एकूणच त्या भोवतीचे वेगवेगळे घोटाळे जे आहेत ते आता समोर येत आहेत आज लोकमतच्या पानेकवरची जी मुख्य बातमी आहे त्याच्यामध्ये टी ई टी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण उत्तीर्ण झालं असताना सुद्धा आत्मविश्वास नसल्यानं पात्र होण्यासाठी एकवीस शिक्षकांनी पैसे दिल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात आढळून आलेलं आहे महावितरणचे अधिकारी एकीकडे ग्राहक वीज बिल भरत नसल्याची तक्रार करत असतात दुसरीकडे मात्र खाजगी कंपन्यांना कोट्यवधीचा लाभ पोचवण्याचं कामसुद्धा करतात अशी बातमी आज आशिष रॉय यांनी नागपूरवरनं दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की विदर्भ मराठवाड्यातील मोबाईल टावर्सकडून घेण्यात येणारी कोट्यवधीची इलेक्ट्रिसिटी ड्युटी माफ करण्याचा प्रताप काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे यासाठी ऊर्जा मंत्रालयाची परवानगीसुद्धा घेण्यात आलेली नाही आहे आणि यामुळं कंपनीचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा मार्च एप्रिल महिन्यात ज्या दहावी बारावीच्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्यमंडळानं प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या ही चार पटीनं वाढणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी कोरोना निर्बंध अधिक शिथिल केलेले आहेत त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणार आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून जुंदर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर शिवज्योत दौडीत दोनशे जण जन, आणि जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जणांना उपस्थित राहायला परवानगी देण्यात येणार आहे मध्य प्रदेशमधल्या राजगड जिल्ह्यातल्या एका खेड्यात एक अतिशय घृणास्पद घटना नुकतीच घडली शनिवारी रात्री घडली त्याबद्दलची कवरेज आज लोकमतने केलेली आहे राजगड जिल्ह्यातल्या काचनारिया या खेड्यात शनिवारी रात्री दलित वर राजेश अहिरवार याच्या घरावर गुज्जर समाजाच्या सदस्यांनी हल्ला केला त्यानं त्याच्या लग्नाची मिरवणूक तो घोड्यावर बसून आणि डी जे वाजवत का डी जे वाजवत काढणार असं जाहीर केलं होतं मात्र लग्नाची मिरवणूक त्यानं घोड्यावर बसून काढण्यास अहिरवारच्या खेड्यातील गुज्जर समाजाचा आक्षेप होता या पार्श्वभूमीवर अहिरवाऱ्यानं समाजाकडून संरक्षण मिळावं असा अर्ज पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा केला होता मात्र ते केल्या केल्या काही तासांमध्येच त्याच्या घरावर हल्ला झाला आणि फक्त त्याच्या घरावरच दगडफेक दगडफेक नाही झाली तर विवाह समारंभासाठी जो तंबू उभारण्यात आला होता तर तो सुद्धा फाडून टाकण्यात आला हा झाला आजचा लोकमत आता आपण वळूया इंडियन एक्सप्रेसकडे देशातली किरकोळ महागाई जी आहे ती सहा टक्क्यांच्या वर गेलेली आहे सहा टक्के ही आपली साधारण एव्हरेज मेंटेन करायची असते कम्फर्ट रेंज असते सहा टक्क्यांच्या वर जर महागाई गेली तर थोडंसं चिंतेचं कारण असतं मात्र सध्या जानेवारीतली महागाई आहे ती गेल्या सात महिन्यातली सर्वाधिक असून सहा पूर्णांक शून्य एक टक्क्यांवरती गेलेली आहे मात्र अजून काही ती इतकी जास्त वाढलेली नाही आहे आणि अजून तरी खूप काळजीचं कारण नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणणं आहे आज आंचल मॅगझिन आणि सनी वर्मा यांनी दिल्लीवरून ही बातमी दिली आहे पुण्यात गेल्या दोन चार दिवसांपासून रिक्षा चालकांचं आंदोलन सुरू होतं त्याची बातमी आज स्वराली जोशीराव यांनी दिलेली आहे इंडियन एक्सप्रेससाठी रिक्षा चालकांचं हे जे आंदोलन आहे ते शहरात रॅपिडो या ॲपच्या अंतर्गत ज्या बाईक टॅक्सी चालतात बाईक टॅक्सी म्हणजे आपण जसं ओला उबरवरनं ओला उबरसारख्या ॲप्सवरनं जसं आपण कॅब किंवा रिक्षा बोलवू शकतो तसंच आपण एखाद्या सिंगल आपल्याला एकाच व्यक्तीला जायचं असेल तर आपण बाईकसुद्धा हायर करू शकतो असं आहे या मोडला अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारनं अप्रुव्हल दिलेलं नाही आहे रॅपिडो हे जे ॲप आहे ही जी कंपनी आहे तर त्यांची सध्या केस चालू आहे कोर्टात या ऍपला जे आहे लिगल ऑथरायझेशन मिळावं यासाठी मात्र रिक्षाचालकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या ग्राहकांवर हे बाईक टॅक्सीवाले डल्ला आहेत मात्र दुसरीकडे बाईक टॅक्सीवाले जे आहेत त्यांना अजून प्रॉपर ऑथरायझेशन न मिळाल्यामुळे त्यांच्या बाईकसुद्धा जप्त होत आहेत या सर्व हा हे हा सर्व घोळ सध्या आर टी ओच्या बाहेर पुणे आर टी ओच्या बाहेर चालू आहे त्याबद्दलची ही बातमी आहे इंडी जर्नलने सुद्धा यावरचा अतिशय सविस्तर कव्हरेज केलेला आहे की नक्की मुद्दा काय आहे आणि कुणाचे काय प्रश्न आहेत या सर्वामध्ये आमच्या वेबसाईटवर तुम्ही ती बातमी वाचू शकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वेळेस डिजिटल युनिवर्सिटीज देशाअंतर्गत सुरू करण्यात येतील असं म्हटलं होतं मात्र त्या अनाउन्समेंटनंतर त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर त्याच्यावरचे काही स्टेप्स अजूनपर्यंत तरी घेण्यात आलेले नाही आहेत मात्र राज्य सरकारने जवळपास दोन महिन्यांपूर्वीच असं काहीतरी उपक्रम राज्यात सुरू होऊ शकतो अशी घोषणा केली होती त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर राज्याने ऑलरेडी एक कमिटी एक समिती स्थापन केलेली आहे एक पॅनल तयार केलेला आहे त्याची पहिली मिटिंग सतरा फेब्रुवारीला होणार आहे अलिफिया खान यांनी आज त्या विषयी ची बातमी दिली आहे यापुढच्या आर्टिकलची हेडलाईन आजची आपली हेडलाईन ऑफ आप द डे आहे ही हेडलाईन आहे द ब्रेड अँड बटर टेस्ट हे जे आर्टिकल आहे ते ज्येष्ठ पत्रकार आरती आर जेरट यांनी युपी इलेक्शन्सबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यूपी मधल्या निवडणुकांचा जो काही निकाल येईल जो काही रिझल्ट येईल तर तो हे दाखवून देईल की बीजेपी जे त्यांचं जे त्यांची जी धोरणं आहेत हिंदुत्व हिंदुत्व आणि ध्रुवीकरणाची जी त्यांची धोरणं आहेत जे त्यांचे मुद्दे असतात ज्यावरनं ते सर्व इलेक्शन्स लढवत आलेले आहेत ज्यावरनं ते उत्तर प्रदेश इलेक्शन सुद्धा आता लढवत आहेत तर ते इनफ राहणार आहे का सध्या जी ओवरऑल देशांतर्गत परिस्थिती आहे विरुद्धचा रोष आपण काही सेक्टर्समध्ये बघतोय काही राज्य भाजपच्या हातातून निघून गेलेली आपण बघतोय या सर्व परिस्थितीमध्ये हे जे त्यांचं धोरण आहे हिंदुत्व आणि ध्रुवीकरणाचं ते त्यांना उपयोगी येणार आहे का ते त्यांना इनफ होणार आहे का हे आता यू पी इलेक्शनचा रिझल्टच दाखवून देईल असं म्हणजे एका अर्थाने बी जे पीसाठीची ब्रेड अँड बटरचीच ही टेस्ट आहे असं ह्या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबानने टेक ओव्हर केल्यानंतरपासून झालेली जी काही परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर आता जे अफगाण डिप्लोमॅट्स अमेरिकेत होते त्यांच्यावर मोठं संकट ओढवलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मिळणारा पगार बंद झालेला आहे आणि ते ओव्हरऑल तालिबानची अमेरिकेशी संलग्नित असलेल्या अफगाण अफगाण नागरिकांविषयी किंवा अफगाण ऑफिशियल्सविषयी असलेला अप्रोच बघता सध्या त्यांना परत घरी जाणं हा काही ऑप्शन उरलेला नाही आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता पुढं काय हा प्रश्न ह्या अफगाण डिप्लोमॅट समोर उभा राहिलेला आहे ह्यातले जास्तीत जास्त लोक जे आहेत ते अमेरिकेत त्यांना कसं राहता येईल याकडे ह्याकडे त्यांचा कल आहे यावर ते ह्यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत लारा जेक्स आणि कार्लोटा गॉल यांनी दोघांनी न्यूयॉर्क टाईमसाठी लिहिलेली ही बातमी आहे हा लेख आहे जो आज इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आहे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा इंडी जर्नल हे आमचं चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद